कौरवांचं जीवन म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि आदरयुक्त असा एक आश्चर्यकारक चित्रपटच जणू. भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज गावी सप्टेंबर 1887 झाला. एकदा छोट्या भाऊरावाबरोबरची सर्व मुलं गावातल्या विहिरीवर पाणी प्यायला धावली. त्या मुलात अस्पृश्यांची ही मुलं होती. एकट्या भाऊरावांना पाणी द्यायला विहिरीवरचा माणूस तयार होता. छोट्या भाऊनं त्याला साफ नकार दिला. मित्रांना पाणी नाही तर मीही घेणार नाही. भाऊरावांना काय करावं काही कळेना. डोक्यात काहूर उठलं. कोल्हापूरचे छत्रपती हे जनतेचे राजे होते. जनतेची दुःख ते जाणत होते. मागासलेल्या जातींसाठी, अस्पृश्यासाठी त्यांनी शाळा, वसतिगृह उघडली होती. सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र राहण्याची त्या काळात नुसती कल्पना करणं शक्य नव्हतं. म्हणून सर्वांसाठी वेगवेगळी वसतिगृह उघडण्यात आली. त्यातलं एक होतं जैन बोर्डिंग. सारख्या बदल्या होत म्हणून भाऊरावांच्या वडिलांनी मुलाला या जैन बोर्डिंगात ठेवलं. इथं बुद्धीबरोबर शरीरही कमावलं पाहिजे हे भाऊरावांना पटलं. इतर पोरं वाचित बसत तेव्हा भाऊराव दंड बैठका जोर काढण्यात रमलेले असत. 1908 साली कोल्हापूरच्या छत्रपतीने अस्पृश्य मुलांसाठी तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांच्या मुलीच्या नावानं एक हॉस्टेल उघडलं. अस्पृश्यांच्या दुःस्थितीवर त्या उद्घाटनाच्या वेळी जोरदार भाषणं झाली. जन्मतात तेव्हा सर्वच माणसं शूद्र असतात. शिक्षणानं त्यांचा पुनर्जन्म होतो. ती द्विज होतात, माकडाची माणसं होतात. भाऊराव उद्घाटनाला गेले होते. तिथल्या भाषणाचा शब्दन शब्द त्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेत होता. भाऊरावांनी मनाशी खूणगाठ बांधली. शिक्षणानं माणसाचा पुनर्जन्म होतो. जन्मतो दोन पायांचा प्राणी, शिक्षणानं होतो माणूस. क्लार्क हॉस्टेलचा समारंभ आटोपून ते परत येतात तो बोर्डिंगच्या दारावर हुकूम मिळाला. या अस्पृश्यांच्या समारंभाला गेलेल्या प्रत्येकानं आंघोळ करून सोवळं परिधान केलंच पाहिजे आणि मगच आज जेवायला मिळेल. भाऊराव बंडखोर, मी नाही आंघोळ करणार, तसाच जेवणार. भाऊराव तसेच आत गेले आणि जेवायला बसले. बंडाचा परिणाम हाच. बोर्डिंगातून भाऊरावांचे हकालपट्टी. हकालपट्टीची भीती कोणाला? भाऊरावांना. छे, त्यांनी उचलला बाड बिछाना आणि ते तडक निघाले. बाहेर खुल्या जगात, जगाच्या आखाड्यात कुस्त्यांचे फड जिंकले. अशी 14 वर्षे गेली पण मनाला शांती नव्हती. तेवढ्यात त्यांचं लग्न झालं होतं. एक दिवस एक पाहुणे घरी जेवायला आले होते. बोलता बोलता त्यांनी भाऊरावांच्या वडिलांना विचारलं, चिरंजीवांचं शिक्षण कुठपर्यंत झालंय आणि ते करीत काय असतात? वडिलांनी सरळ उत्तर दिलं, काही नाही, शिक्षण पण नाही आणि उद्योग पण नाही. पाहुणे म्हणाले, ही काही चांगली गोष्ट नव्हे. वडील असंही म्हणाले की सुनेचा आणि मुलाचा दोघांचाही भार माझ्यावरच आहे. यावर सरळ पाहुण्याने भाऊरावांना सांगितलं की या वयात ही गोष्ट काही शोभा देणारी नव्हे. हे शब्द भाऊरावांच्या अंतर्यामी झोंबले. पती पत्नी दोघांनाही वाईट वाटलं. माणूस आणि इतर प्राणी यांच्यात एकच फरक, स्वाभिमान नावाची एक गोष्ट माणसात असते. परंतु स्वावलंबनाशिवाय स्वाभिमान व्यर्थ आहे. खरकटे हात धुवून कपडे चढवले आणि नित्यनियमाप्रमाणे आईला नमस्कार करून भाऊरावांनी घराला रामराम ठोकला.
स्वावलंबनाचा पहिला धडा। काटेकुटे तुडवीत पायी सातारा गाठला, जीवन ग्रंथाचं नवं पान उलटलं। त्यांच्या शिक्षण कार्याचा शुभारंभ एका छोट्या जागेत झाला। असंख्य देशबांधवांना शिक्षण द्यायचं, घराघरात ज्ञानदीप उजळायचे। शिक्षण शून्य जीवन म्हणजे लाजिरवाणं जीवन। गोरगरिबांची चार पोरं गोळा करून त्यांना भाऊराव शिकवू लागले। कार्य मोठं, गाठी पैसा नाही, पण हिम्मत मोठी, ध्येयवाद पक्का। परीक्षा झाल्या, भाऊरावांचे सर्व शिष्य पास। हा हा म्हणता चाराची चाळीस पोरं झाली। आता भाऊरावांच्या वर्गात यायचे चढाओढ सुरू झाली। माझ्या मुलाला घ्या, माझ्या मुलाला घ्या म्हणून आई बाप गर्दी करू लागले। एक अडचण उभी राहिली, आता वरच्या वर्गाला संस्कृत शिकवलं पाहिजे। पण भाऊरावांचं संस्कृत जेवढ्यास तेवढं, शिकवायचं कसं? पण अडचणींना भाऊराव भिणार? मग ते भाऊरावच नव्हेत। साताऱ्यातले एक विद्वान शास्त्री भाऊरावाने गाठले। अडचणीचे डोंगर तुडवायचे हे तर भाऊरावांचं व्रत। पहाटे उठून शास्त्रीबुवाकडे जायचं, त्यांच्याकडून संस्कृतचे धडे घ्यायचे, परत येऊन मुलांना द्यायचे। ते एक उत्तम संस्कृत शिक्षक बनले। शिक्षण आणि शिकवणं हे एक पोटाचं काम समजणारे भाऊराव नव्हते। त्यांच्यासमोर एक निश्चित ध्येय होतं, शिक्षण प्रसार। ही सेवा करताना विद्यार्थ्यांना दिवाबत्ती आणून द्यायची, पुस्तकं पुरवायची, त्यांच्याकडून अभ्यास करून घ्यायचा, जे पडेल ते काम करायचं, हा भाऊरावांचा खाक्या। भाऊराव महिनो महिने बाहेर फिरत तेव्हा त्यांच्या वसतिगृहाची देखरेख मातेच्या ममतेनं करीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंचं मुलांच्या खाण्यापिण्यावर, खेळण्या फिरण्यावर बारीक लक्ष असे। बोर्डिंगातला मुलगा कधी आजारी पडला तर रात्रंदिवस त्या त्याची शुश्रूषा करीत। एकदा एका आजारी मुलासाठी औषध पाणी करायला पैसे नव्हते। आपल्या गळ्यातला दागिना काढून लक्ष्मीबाईने वसतिगृहाच्या माणसाकडे दिला आणि तो विकून औषध आणायला सांगितलं। महात्मा गांधींच्या असहकार बहिष्काराच्या आंदोलनानं देश खवळून उठल्याचा तो काळ होता। गांधीजींना पाहायला भाऊराव मुंबईला आले होते। मुंबईच्या एका विराट सभेत गांधीजींनी स्वदेशीचं महत्व पटवून दिलं आणि स्वतःच्या हातानं परदेशी कपड्यांची होळी पेटवली। भाऊरावातला कर्मवीर एकदम उसळून उठला आणि डोक्यावरला परदेशी कपड्यांचा साफा, अंगावरला कोट शर्ट त्यांनी त्या होळीत भिरकावून दिला। कोल्हापूरचे शाहू छत्रपती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवून त्यांनी शाहू बोर्डिंग नावाचं वसतिगृह 1924 साली सुरू केलं। 1927 साली महात्मा गांधींनी या वसतिगृहाला भेट दिली। सर्व जातीचे, सर्व धर्माचे विद्यार्थी इथं एकत्र राहतात हे पाहून गांधीजी म्हणाले, मी साबरमती आश्रमात अजून करू शकलो नाही, ते भाऊरावांनी इथं केलं आहे। संस्कृतमध्ये पहिले नंबर मिळवणाऱ्या मुसलमान आणि हरिजन विद्यार्थ्यांच्या गळ्यात त्यांनी आपल्या गळ्यातले हार मोठ्या आनंदानं घातले। खेडूत स्त्री पुरुष आनंदानं मुठमुठ धान्य देत। या फंडाला नाव दिलं होतं मुष्टी फंड। मुठी देणारे इतके होते की धान्याची कोठारं भरून जात। भाऊराव स्वतः जातीनं घरोघर फिरत निहा मुष्टीफंड गोळा करीत, ते स्वतःच्या खांद्यावरून वाहून आणीत। दाढी वाढलेली, पायात वाहना नाहीत की डोक्यावर टोपी नाही, आ जन्म हा बाणा त्यांनी कायम ठेवला। द्याप्रेमी महाराज राजर्षी सयाजीराव भाऊरावांचं शिक्षण कार्य पाहायला मुद्दाम त्यांच्या बोर्डिंगात आले। स्वावलंबनाच्या तत्वावर चालणाऱ्या बोर्डिंगाचे विद्यार्थी स्वतःच्या हातांनी भाकऱ्या भाजीत होते आणि झुणका शिजवीत होते। झुणका भाकरीचा खमंग वास बोर्डिंगच्या आवारात दरवळत होता। महाराजांनी झुणका भाकर स्वतः चाखून पाहिली।
या स्वावलंबी शिक्षण प्रयोगाबद्दल त्यांनी भाऊरावांची पाठ थोपटली। शाळेसाठी दररोज कित्येक मैल खेड्यातल्या मुलांना पायपीट करीत यावं लागे। त्याकरता खेड्याखेड्यात शाळा आणि वसतिगृह हवी होती। भाऊरावांच्या डोक्यात रात्रंदिवस हाच एक विचार घोळे। साताऱ्याचे त्यावेळचे कलेक्टर हमीद अली यांनी 1939 मध्ये चार भिंतींचा डोंगरी भाग भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेला मिळवून दिला। भाऊरावांच्या विद्यार्थ्यांनी डोंगर फोडून दगड दगड खांद्यावरून वाहून वसतिगृहाची इमारत उभी केली। निश्चयाच्या बळाने मेरू पर्वतही इकडचा तिकडे करता येतो। विद्यार्थ्यांनी स्वतःची इमारत स्वतःच्या हाताने उभी केली। हेच ते महात्मा ज्योतिबा फुले ट्रेनिंग कॉलेज आणि शाहू बोर्डिंग हाऊस। रयत शिक्षण संस्थेची बहुतेक वसतिगृह शाळा कॉलेज विद्यार्थ्यांनी स्वतः बांधलेली आहेत। स्वावलंबनाचं आणखी एक उदाहरण, संस्थेच्या शेतात विद्यार्थी स्वतःच धान्य स्वतः पिकवतात। सर्व भेदभाव इथं घामाबरोबर निथळून जातात। भाऊराव स्वतः शेतात काम करीत विद्यार्थ्यांना स्फूर्ती देत। या स्वावलंबी शिक्षणाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू एकदा म्हणाले, कर्मवीर भाऊरावांनी महाराष्ट्रात ही एक मोठीच क्रांती केली आहे। श्रमातून शिक्षण हा महान मंत्र जनतेला देऊन त्यांनी मानवी समतेचा एक आदर्श जनतेसमोर ठेवला आहे। स्वतः शेतात काम करीत विद्यार्थ्यांना स्फूर्ती देत, शेतीबरोबरच मेंढ्या पाळून लोकर काढणं, लोकरीची वस्त्र विणणं वगैरे कामही चालू झालेली होती। भाऊराव नेहमी म्हणत, माझ्या कार्याची चार सूत्र, स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य। दऱ्या डोंगर अनवाणी पायानी पार करीत ते गावागावात घराघरात जात, गरीब खेडूत जनतेला शिक्षणाचं महत्व पटवून देत। त्यांच्या समोर एकच ध्येय होतं, शिक्षण प्रसार। उघड्या जागेत झाडाच्या छायेत जमेल तिथं शाळा निघाल्या पाहिजेत। शाळांचे रिझल्ट लागले की स्वतः भाऊराव बारीक नजरेनं ते वाचित। वर आलेल्या हुशार विद्यार्थ्यांच्या पुढल्या शिक्षणाची काय व्यवस्था आहे त्याची स्वतः घरोघर जाऊन चौकशी करीत। आपल्या मुलांसाठी लागणारी शाई, कागद, पेन्सिल, पुस्तकं गावातल्या लोकांनी पुरवली पाहिजेत असं ते लोकांना समजावून सांगत। जनता त्यांना हवं ते सहाय्य द्यायला तयारच होती। शाळांचं जाळं पसरू लागलं। भाऊरावांच्या डोळ्यासमोर योजना तरळू लागल्या। काही दिवस गेले, महाराजा सयाजीराव विद्यालयाचं उद्घाटन झालं, जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू झालं। स्त्री शिक्षणाकडे भाऊरावांचं लक्ष होतच। विद्यालय चांगली व्हायची म्हणजे शिक्षक वर्ग चांगला पाहिजे, शिक्षक चांगले पाहिजेत, शिक्षकिणी चांगल्या पाहिजेत। त्यांची आणखी एक कल्पना होती, चांगला शिक्षक हा चांगला ग्रामसेवक आणि चांगला ग्रामनायक व्हायला हवा। नव्या कल्पना, नवी कार्य, नवे उद्योग हाच भाऊरावांचा कर्मयोग। या कर्मयोगासाठी भाऊरावांची पदयात्रा चालूच होती। गावागावातून त्यांचं आदरपूर्वक स्वागत केलं जाई। लोक पैसे, धान्य, जमीन ज्याला जे शक्य आहे ते भाऊरावांच्या पुढ्यात आणून ठेवीत। भाऊराव हेच म्हणत, मला 1000 रुपये एक हाती देणाऱ्या श्रीमंतापेक्षा 1-1 रुपया देणारे 1000 गरीब हवेत, म्हणजे 1000 हात माझ्या कार्याला लागतात,
हजाराशी माझं नातं जडतं. भाऊरावांची खात्री होती, चांगल्या कार्याला कधी पैशाची कमतरता पडत नाही, चांगल्या कार्याला कमी पडतात चांगले कार्य करते. कोणताही दौरा संपवून भाऊराव परत आले की खिशातले सर्व पैसे काढून संस्थेच्या सेक्रेटरीच्या पुढ्यात ठेवीत पैन पैचा हिशेब देत. सार्वजनिक पैशातली एक पैही घेणं म्हणजे नरकात जाणं असं त्यांना वाटे. दौऱ्यावर असताना स्वतःसाठी काही खास व्यवस्था करण्याचा विचार त्यांच्या मनाला कधी शिवलाच नाही. मिळेल ते खावं, घराघरात ज्ञानदीप उजळावा हेच त्यांचं व्रत. त्यांची पक्की श्रद्धा होती की या बहुजन समाजाच्या खाणीतच अनमोल रत्न सापडतात. श्री मुकादम नावाचे एक साधे मोलमजुरी करणारे गृहस्थ, त्यांनी आपल्या जमिनीचं दानपत्र आणि पैसा भाऊरावांच्या स्वाधीन केला. हायस्कूल काढा, कॉलेज काढा त्यांचं म्हणणं. ठिकठिकाणाहून त्यांना अशा देणग्या मिळू लागल्या. श्री चिंतामणराव देशमुख, श्रीमती दुर्गाबाई देशमुख, डॉक्टर गाडगीळ आदींनी जनतेतर्फे 1,00,000 रुपयांची देणगी दिली. भाऊरावांच्या त्यागमय जीवनाच्या आदर्शातून त्यागी शिष्यांची एक परंपरा निर्माण झाली. निस्वार्थी आजीव शिक्षक एकामागून एक पुढे येऊ लागले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या आजीव सेवकांच्या शपथविधीचा समारंभ झाला. महर्षी आणि कर्मवीर यांच्या या शुभ संयोगानं पाहणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. साऱ्या महाराष्ट्रभर कर्मवीरांच्या शिक्षण संस्थांच्या शाखा पसरू लागल्या. वटवृक्षाला फांद्या मागून फांद्या फुटू लागल्या. प्राथमिक शाळांची संख्या 578 पर्यंत गेली. रयत शिक्षण संस्था आता 215 शाळा चालवित आहे. या शाळातल्या 40,000 विद्यार्थ्यापैकी 4,500 हरिजन आहेत. 79 वसतिगृह, त्यात 4,000 अधिक विद्यार्थी, त्यातले 2,000 हरिजन. शिक्षण कार्य सुरू केलं एक विद्यार्थी घेऊन, तेव्हा वार्षिक खर्च होता 30 रुपये. आता विद्यार्थी आहेत 45,000 आणि खर्च आहे सालिना 1,05,00,000 रुपये. नवभारताच्या इतिहासात रयत शिक्षण संस्थेनं केलेल्या कार्याची प्रशंसा अनेक विद्वानांनी मुक्त कंठानं केली आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गजेंद्र गडकर म्हणतात, असीम त्याग आणि तत्वनिष्ठा म्हणजे भाऊरावांचं जीवन. संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण सध्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात, भाऊराव पाटील ही व्यक्ती नाही, ती एक संस्था आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जाना जाना म्हणून देशाच्या उज्ज्वल भविष्याची आस्था आहे. त्यांनी भाऊरावांच्या शिक्षण संस्थांना सहाय्य केलं पाहिजे. श्री बाळासाहेब देसाई हे भाऊरावांना महाराष्ट्राचे भाग्य विधाते म्हणतात. भाऊरावांनी महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यात ज्ञानगंगा नेऊन सोडली आहे. पण भाऊरावांचं अभिनंदन करताना राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी काढलेले उद्गार मननीय आहेत. ते म्हणाले, आज ते देशातल्या हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञान साधन उपलब्ध करून देत आहे. तिळा एवढ्या बीजाचा वटवृक्ष झालेला पाहून आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे कसबस शाळेचं शिक्षण झालेला खेडबळ मुलगा विश्वविद्यालयाचा डिलीट डॉक्टर होतो. भारताचे राष्ट्रपती त्याला पद्मभूषण करतात आणि तमाम जनता त्याला कर्मवीर म्हणून अभिवादन करते, तेव्हा या आश्चर्याच्या जागी प्रेम, आदर आणि अभिमान निर्माण होतो. खेड्याखेड्यात, झोपड्या झोपड्यात ज्ञानदीप उजळणाऱ्या कर्मवीरांची जीवनज्योत 9 मे 1959 साली निमाली. पण त्यांच्या कार्याचा सुगंध दशदिशात दरवळतो आहे. हा दीप
प्रकाशमान ठेवणं हीच कर्मवीरांना खरी श्रद्धांजली, हेच त्यांचं खरं स्मारक.